नमस्कार, मी डॉक्टर सुहास हळदीपूरकर आणि आता सध्या नेत्रदानाचा पंधरावडा चालू आहे. मी त्याला आय डोनेशन अवेअरनेस प्रोग्राम असं म्हणतो. आणि अख्ख्या जगात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत हा एक पंधरावडा दरवर्षी आम्ही राबवतो. आणि गेली कित्येक वर्ष ह्या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या आम्ही गोष्टी करतो. आणि त्या सगळं करायचं एकच एक हे असतं, पर्पज असतं, म्हणजे आय डोनेशनबद्दल किंवा नेत्रदान हे एक्झॅक्टली काय आहे आणि का करावं ह्याच्याबद्दल सगळ्यांना आम्हाला माहिती द्यायची असेल. आता जो ह्या रविवारी आमचा जो प्रोग्राम आहे तो एक आय डोनेशन रॅली अशी आहे, म्हणजे आय डोनेशन अवेअरनेस रॅली, म्हणजे नेत्रदानासंबंधित सर्वांना आम्हाला जागृत करायचं आहे. आणि हा प्रोग्राम पनवेलमधल्या रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि त्यांच्या एका सिनर्जी प्रोग्राममधनं, सिनर्जी प्रोग्राम म्हणजे पनवेलमधले सगळे रोटरी क्लब्स ह्या रॅलीमध्ये भाग घेणार आहेत. आणि ही रॅली त्यांच्याबरोबर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लक्ष्मी आय बँक हे घडून आणत आहे. आणि ह्याची सुरुवात आमच्या हॉस्पिटलच्या समोरनं आपले माजी खासदार रामशेठ ठाकूरजी त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होईल. आणि त्याच्यानंतर ती रॅली इकडनं शिवाजी चौक आणि शिवाजी चौकवरनं गावातनं ती विके हायस्कूलला जाईल. साधारण 250-300 लोक, सगळे रोटेरियन आणि लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे सगळे स्टाफ आणि दाऊदी बोरी जमात जी आहे त्यांचे लोक, त्यांचं बँड, असं सगळं आम्ही एकत्र घेऊ, म्हणजे ज्याच्यामुळं गावामध्ये त्याच्याबद्दल एक चर्चा व्हावी आणि लोकांना कळावं की बाबा नेत्रदानाबद्दल ही रॅली आहे. आता सहज आपल्या मनात एक प्रश्न येतो की आपण नेत्रदानाबद्दल एवढं सगळं का करतो. आजकाल आपल्याला ऑर्गन डोनेशन ह्याच्याबद्दल हा विषय सगळीकडे चर्चित आहे. ऑर्गन डोनेशन म्हणजे काय, की मरणोत्तर आपल्या बॉडीमधले वेगवेगळे भाग आपण वापरू शकतो गरजू रुग्णाकरता. आणि त्यातलं एक सर्वात जास्ती वापरणारं म्हणजे नेत्रदान. नेत्रदान हे मरणोत्तर केलं जातं आणि हे अगदी सहज करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आज आपल्या भारतामध्ये 11 लाखपेक्षा जास्ती असे पेशंट आहेत ज्यांना आपल्या बुबळाला डाग पडल्यामुळं अंधत्व आलेलं आहे. आणि त्यांना ट्रीटमेंट म्हणजे फक्त नेत्रदानातनं जेव्हा आपल्याला काळे बुबे मिळतात त्याला आम्ही कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणतो, त्या कॉर्नियल ट्रान्सप्लांटने दृष्टी आपण परत आणू शकतो. आणि आपल्या देशामध्ये वर्षाला साधारण 20 ते 25 हजार नेत्रदान होतात, म्हणजे हा नंबर आपल्या भारतीय संख्येच्या तुलनेमध्ये पाहिलं तर खूपच कमीच आहे. आणि ते सहज तो नंबर आम्ही वाढवू शकतो. आणि त्यामुळं आता काय होतं की डिमांड अँड सप्लायमध्ये खूप अशी हे होते की डिमांड खूप आहे आणि आम्हाला मिळणारे फक्त 20-25 हजार नेत्रदान. ते आपण अशा प्रोग्राममधनं जेव्हा जागृतपणा वाढू आणि प्रत्येक माणूस ठरवेल की बाबा मरणोत्तर मला नेत्रदान करायची इच्छा आहे, त्याला आम्ही प्लेज म्हणतो किंवा आय डोनेशन प्लेज. जेव्हा सगळे लोक असे आय डोनेशन प्लेज करतील त्यातून कुठे एक अशी एक मुवमेंट तयार होईल. आणि असे कसं असतं, जेव्हा एखाद्या घरामध्ये डेथ होते तेव्हा सगळे अशा एवढ्या शॉकमध्ये असतात की बाबा नेत्रदान करायचं आहे आपलं लक्षात असलं तरी आपण त्या क्षणी विसरून जातो. अशावेळी समजा आपले घरामध्ये डेथ झाली म्हटलं तर कोणी नातेवाईक भेटायला येतात, दोस्त लोक भेटायला येतात, त्यांना पण समजा नेत्रदानावर माहिती असेल आणि त्यांना पण माहिती असेल की ह्या व्यक्तीने नेत्रदान करायची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या जीवनपणी, तर मग त्या आठवण करून देऊ शकतात आणि त्यामुळे हे नेत्रदान घडवून आणता येतं. आणि हे सगळं व्हावं, नेत्रदानचा नंबर वाढावा आणि ज्या रुग्णांना कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळे अंधत्व आलेलं आहे त्यांना काहीतरी मदत होईल. कारण आज असं आहे की इतका सगळा मेडिकल ॲडव्हान्स झालेला असला तरीसुद्धा कॉर्नियाला आम्ही रिप्लेस करू शकत, म्हणजे आपल्या काळ्या बुबळाला अशी एक टिश्यू अशी तयार झालेली नाही आहे किंवा बाबा नाही ना बाबा हे नाही ना तुम्ही हे वापरा काय आर्टिफिशियल काहीतरी वापरा असं होऊ शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला नॅचरल काळं बुबळचे वापरावं लागतं. त्याकरता ह्या आय डोनेशनची खूप अशी जरुरी आहे, इथंच नव्हे अख्ख्या भारतामध्ये आहे. त्यामुळं आमची आणि दुसरं एक आहे की ह्या पंधरवड्यामध्ये ही तर रॅली झाली,
पण आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम शाळेच्या लेवलला घेतो. कारण कसं असतं की जेव्हा शाळेतल्या मुलांना ह्या आय डोनेशन बद्दल काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा किंवा रांगोळीचा कॉम्पिटिशन म्हणा किंवा त्याच्याबद्दल काही व्याख्याने आम्ही ठेवली, तर त्यातून ती मुलं थोडीशी सेन्सिटाईज होतात, त्यांना ह्या नेत्रदानाबद्दल कळतं, ते घरी जाऊन आपल्या आई वडिलांशी त्याच्याबद्दल बोलतात. एकूण पर्पज एक असतो की ह्या नेत्रदानाबद्दल सडनली सगळीकडे आपल्याला डिस्कशन वाढवलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी चांगलं घडून आलं पाहिजे. आणि ह्याकरता आपण मला चार शब्द बोलायला सांगितले, त्याकरता आय एम रिअली यु नो ग्रेटफुल टू यू की हा मेसेज तुमचा सगळ्या आपल्या लोकापर्यंत जाऊ दे आणि सगळ्यांना अशी इच्छा व्हावी की बघ नेत्रदानाकडे आपली बघायची थोडीशी आपण दृष्टी आपण वळवली पाहिजे. थँक्यू सो मच.